पण तू मला सांग, तुला माझी कविता कशी वाटली? खरं सांगू, ऑनेस्टली माझ्या डोक्यावरून गेली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली हाच मेजर डिफरन्स आहे आपल्या डोक्यातला डिफरन्स. म्हणजे कसं आहे, बऱ्याचदा मी तुझ्या डोक्यावरून जाते आणि तू माझ्या डोक्यात प्रकाश पडायला पाहिजे ना. म्हणजे आता मी ज्याचा इंटरव्ह्यू घेतला ना, तो अगदी इंजिनियर MBA वगैरे सगळं होता, पण बुद्धीचा हजार दवावीपणाचा एक जो स्पार्क असतो ना, तो काही मला कुठे दिसला नाही. बघ, तू बघून घे एकदा, मी तुला पटलं तर घे. पण तुला खरं सांगू का, माझा दुसऱ्या अनिलचा शोध सुरू असतो आणि तो काही मला सापडत नाही रे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट सर, पण आज जे काही शिकलोय ते सगळं खरंच तुमच्यामुळे. नाही नाही नाही, काही गुण हे उपजतच असावे लागतात, म्हणजे ते असतातही, पण त्याची बऱ्याचदा आपल्याला जाणीव उशिरा होते. आता वैदेहीचं बघ ना, म्हणजे तुला गंमत सांगू, तुझा विश्वास नाही बसणार करायचा. वैदेहीने एक चक्क कविता केली आणि त्याला पहिलं बक्षीसही मिळालं. सांग, बसेल का तुझा विश्वास? हो सर. अरे वैदेही सारख्या एका प्रॅक्टिकल मुलीने एक छान कविता केली भावू, याचं मला फार कुतूहल आहे. तिचं पिंडही कवितेचं नाही रे, आणि अचानक तिच्यामध्ये हा बदल कसा काय झाला मला खरंच कळत नाही. नाही नाही, मला याचं फार आश्चर्य वाटतंय रे खरंच. सर, हे वय ना खूप सेन्सिटिव्ह असतं. हा, आणि सेन्सिटिव्ह म्हणजे कमकुवत नाही. म्हणजे वैदेही सारख्या खंबीर मुलीला कधीतरी व्यक्त व्हावंसं वाटू शकतं की सर? आणि मग कवितेमधून किंवा गाण्यातून चित्रांमधून ते व्यक्त होणं सुरू होतं. माणूस आपल्या मनातल्या भावना विचार व्यक्त करण्याकरता वेगवेगळे मार्ग शोधायला लागतो, आणि या वयातच या मुलांना नवीन छंद सापडतात, ते जोपासले जातात. इन शॉर्ट, मला असं वाटतं की हा वयाचा परिणाम असावा सर. असेल, तसंही असेल. पण यावरून मला एका गोष्टीची मात्र आज आठवण झाली अनिल. आमची ही म्हणजे आराधना, म्हणजे वैदेही आणि विक्कीची आई खूप छान कविता करायची रे. म्हणजे मोजक्या शब्दात अख्खं चित्र उभं करायची ती. आपला काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा अशी फार इच्छा होती तिची. पण तिच्याबरोबरच तिची इच्छा, तिची कविता सगळं संपून गेलं रे. मला असं वाटतं अनिल, तिचा हा गुण वैदेहीत उतरलाय. नक्कीच सर. बरं जाऊ दे, आज गव्यात काय मला आवडेल असं काही आहे ना? ऑफकोर्स सर. अर्चनानी खास तुमच्यासाठी भरली वांगी करून पाठवली. अरे वा, भरली वांगी. जिओ अर्चना. ए, तू बघत काय उभा राहिलायस? मला भयंकर भूक लागली आहे, जा घेऊन डबा. काय आडवडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमच कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखर पुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही. बऱ्या दिसतो? अगो, नक्षत्र आणि दिसतास दोग. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अबे या,
हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं जे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय ते जरा असं इथे. ओके.